पंडित अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी. बहुजनांच्या वेदनांना साहित्यातून वाचा फोडणारे आणि कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी झगडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती खोपोली शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. खोपोलीचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून पुष्पहार अर्पण केले. या प्रसंगी बोलताना डॉक्टर सुनील पाटील म्हणाले की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दीड दिवस शाळा शिकूनही उच्च कोटींचे प्रचंड असे साहित्य निर्माण केले. या साहित्यातून अत्यंत पिचलेल्या रयतेच्या हालअपेष्टा समाजासमोर मांडल्या. जाती व्यवस्थेच्या चटक्याने ज्यांना अवघ्या दीड दिवस शाळेत शिक्षण मिळाले, पण आपल्या लेखणीतून कष्टकरी उपेक्षित वर्गाच्या वेदना जगासमोर मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. यावेळी माजी नगरसेवक मोहन अवसरमल, हरेश काळे, सतीश एरुणकर, प्रसाद बटेवार, योगेश कुंडले, स्वप्नील कुंडले, प्रकाश साठे, सुभाष सूर्यवंशी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021-92-26-69-12, 72-76-47-54.